हाय फ्रेंड, मालिनी कुकिंगमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला कुलचे बनवून दाखवते. खूप सुंदर कुलचे होतात, मऊ मुलायम. आता एक कुलचा आपल्याला कट करायचा आहे. मी सुर्याने कट करून दाखवते. ब्रेडसारखीच ही कृती आहे आणि खायला पण ब्रेडसारखे खूप छान लागतात. मैद्यापासून बनवतात. जाळी आलेली आहे ब्रेडप्रमाणे, बघा खूप छान कुलचे होतात. अगदी जवळून दाखवते. आता बनवायचे कसे ते आपण बघूया. दोन वाट्या मैदा घेतलेला आहे. आता एक प्लेटमध्ये मी मैदा काढून घेते. त्याच्यात एक चमचा साखर, एक चमचा बेकिंग पावडर, खायचा सोडा अर्धा चमचापेक्षा कमी, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि दही घालायचं आहे. आपल्याला 6 चमचे दही घेतले मी, ते घालायचं आहे. कुकिंग ऑइल म्हणजे खायचं तेल जे असतं ना, ते 1.5 चमचा घेतलेलं आहे. हे सर्व आता मिक्स करायचं. त्या मैद्याला चोळून घ्यायचं, लागेल असं करून घ्यायचं. चमच्याने थोडे करते पण हाताने करणं केव्हाही चांगलं ना. आता हे आपण हाताने मिक्स करूया आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया. मालिनी कुकिंगला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका. माझा अजून एक चॅनल चालू झालेला आहे, हिंदीत आहे ते, कुक विथ विलेजर. तिकडे पण तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकताय. काही माझ्या मैत्रिणींना मराठी भाषा समजत नाही, त्याच्यामुळे मी त्यांना हिंदीत व्हिडिओ बनवून दाखवलेत. हे पीठ मी मळून ठेवलेलं आहे, ते आता आपण एका भांड्यात काढून ठेवूया. 1 तास झाकून ठेवायचं आहे आपल्याला पीठ. असंच 1 तासानंतर आपल्याला बघायचं आहे. बघा मी बोट लावून दाखवते तुम्हाला, अगदी मऊ मऊ झालेलं आहे. बोट आत गेलेलं दिसतंय. जाळे पण खूप सुंदर आलेले आहे ब्रेडसारखे. पीठ पूर्ण उमलून आलेलं आहे. आता हे पीठ थोडंसं आपण मळून घ्यायचं आणि आपल्याला याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही गोळे करा, मी थोडेसे छोटे छोटे बनवते. तसा गोळा व्यवस्थित येत नसेल तर थोडंसं असं वरून पीठ घ्या आणि असा गोळा बनवा, म्हणजे खूप छान खुलचा होईल आणि फुगेल पण खूप सुंदर. गोळे सगळे बनवून झालेले आहेत. आता पुढची कृती खूप वेगळी आहे. थोडंसं मैदा लावून लाटून घ्यायचं, अगदी नीट. बघा तुम्ही, व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे पण मध्येच थांबू नका. जास्त अवघड नाही आहेत कुलचे, एकदा दोनदा केले की तुम्हाला खूप छान जमतील, तुम्ही करून बघा. आता आपल्याला कोथिंबीर लावायची आहे. कोथिंबीरीवर परत मैदा घालायचा आहे. अगदी नीट बघा प्रोसिजर. कोथिंबीरीवर परत एकदा मैदा घालायचा आणि आता लाटून घ्यायचं. तुम्हाला जेवढा आकार आवडेल तेवढं तुम्ही लाटून घ्या. जास्त पातळ करायचं नाही कुलचा, जास्त जाड करायचं नाही, मध्यम असायला पाहिजे. चपातीसारखा एकदम तुम्ही पातळ करू नका, पुरीसारखा मध्यमच ठेवायचा. छान तयार झालेला आहे कुलचा. असे कुलचे बनवून ठेवायचे पहिल्यांदा. आता मी फ्राय करून दाखवते तुम्हाला. पॅन मध्यम आचेवर ठेवायचा, फुल आच ठेवायची नाही. मध्यम गॅसवरच ही प्रोसिजर आपल्याला करायची आहे. आता बाजूने मी पाणी घातलेलं आहे आणि कवर केलेलं आहे. ही प्रोसिजर जास्त महत्त्वाची आहे, त्याच्यामुळे कुलचा आतून छान फ्राय होईल. परत 2 मिनिटांनी आपल्याला बदलायचं आहे, पलटून टाकायचं. त्यानंतर तीच प्रोसिजर परत आपल्याला करायची आहे. साईडनं पाणी सोडायचं आणि कवर करायचं लगेच, म्हणजे त्या वाफेचं आत पाण्याचं वाफेत रूपांतर होईल आणि आतून कुलचा छान फ्राय होईल. ही प्रोसिजर जास्त महत्त्वाची आहे, ती नक्की करायलाच पाहिजे. आता तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तुम्ही तूप लावू शकताय किंवा तेल लावू शकताय. मी तेल लावते, आपल्या आवडीनुसार तेल लावायचं दोन्ही बाजून. हळूहळू ते फ्राय होईल तसं फुगत येईल. असं छान प्रकारे फुगतो, खूप सुंदर जाळी येते आतून. हा कुलचा तुम्ही कशासोबतही खाऊ शकताय. मी थोडीसं वेगळी पद्धत म्हणून थोडीशी चटणी वेगळं रायतं बनवून ठेवलं आहे. शक्यतो हे हरभऱ्याची उसळ बनवतात ह्याच्यासोबत खायला पंजाबला, तिकडे असं बनवतात. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्या